परभणी जिल्ह्याला गारपिटीनं चांगलंच झोडपलंय. सोनपेठ, दैठणा, मांडाखळी या भागामध्ये जोरदार गारपीट झाली. अनेक ठिकाणी गारांचा खच साचल्याचं दिसून आलं. अवकाळी पावसामुळे आंब्याच्या बागा, ज्वारी, भाजीपाला पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सोनपेठच्या मौजे शेळेगावामध्ये एका महिलेच्या अंगावर वीज पडून तिचा मृत्यू झाला. तर गंगाखेड तालुक्यात येळेगाव येथील 60 वर्षीय बाबूराव शेळके यांचाही अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. या अवकाळी पावसात पशुधनाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.